एकीकडे राज्यभरात आज बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. बळीराजा आपल्या बैलांची पूजा करून मिरवणूक काढत असतो. परंतु बुलढाणा जिल्ह्यात प्रसिद्ध आगळावेगळ्या पद्धतीने ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला. या ट्रॅक्टर पोळ्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी देखील सहभाग नोंदवला. त्यांनी स्वतः ट्रॅक्टरवर बसून ट्रॅक्टर चालविण्याचा मनमुराद आनंद लुटल्याचे पाहायला मिळाले. या ट्रॅक्टर पोळ्यात जिल्हाभरातून सुमारे 200 ट्रॅक्टर चालकांनी सहभाग घेतला होता. पहा याबाबतचा व्हिडिओ वृत्तांत. गेल्या जवळपास 10 वर्षापासून मेहकरमध्ये आमचे जेवढेही युवा शेतकरी आहेत जे आधुनिक पद्धतीनं आपली शेती करतात त्या सर्वांचा ट्रॅक्टर पोळा आम्ही मेहकरमध्ये प्रदर्शना घालून आम्ही काढत असतो. खरं म्हणजे पोळा हा आपल्या हिंदूचा आणि विशेष करून शेतकऱ्यांचा एक मोठा सण आहे की जे बैल वर्षभर राबराब राबून शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेती कसण्यासाठी मदत करत असतात आणि म्हणून त्या बैलाचे ऋण फेडण्यासाठी हा बैलांचा सण म्हणजे पोळा हा शेतकरी मोठ्या उत्साहामध्ये फार पूर्वीपासून त्या ठिकाणी साजरा करतो. पण आताच्या आधुनिक युगामध्ये शेतीचे क्षेत्रफळ कमी होत गेलेत, त्यामध्ये मॅन पॉवरचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण झालेत आणि म्हणून अनेक युवा शेतकरी हे आधुनिक पद्धतीनं शेती करायला लागलेले आहेत आणि आता बैलाऐवजी ट्रॅक्टरचा आणि आधुनिक अवजाराचा उपयोग हा शेती करण्यासाठी केला जातो आणि त्यामुळं बैलपोळा असेल, आमचा पोळा सण असेल, हे थोडं मागं पडत चाललं होतं आणि म्हणून हा आमचा एक हिंदूंचा सण आहे, आमच्या शेतकऱ्यांचा सण आहे, शेतामध्ये राबणाऱ्या बैलांसाठी त्यांचं ऋण फेडण्यासाठी त्यांची पूजा अर्चा करून त्यांना अगदी नैवेद्याचा घाससुद्धा आज सर्व शेतकरी देत असतात. तो सण म्हणून पोळा आपण साजरा करतो. पण आता बैलाच्या जागेवर ट्रॅक्टर आलेत पण आमचे सण कायम त्या ठिकाणी चालू राहावेत, या सणामधला उत्साह कुठेही कमी होऊ नये आणि म्हणून ज्यांच्याजवळ बैल आहेत ते बैलपोळा साजरा करतात, जे ट्रॅक्टर सारख्या अवजारानं शेती करतात ते आपल्या ट्रॅक्टरांच्या माध्यमातून आज ट्रॅक्टर पोळा त्या ठिकाणी साजरा करतात. आजही मेहकरमध्ये जवळपास 150-200 जवळपास तालुकाभरातून आणि शहरातून सर्व शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर सजवून त्या ठिकाणी आणले. आज ट्रॅक्टर पोळा मेहकरमध्ये साजरा झाला.